लोकसभा निवडणुकीचा पुढचा टप्पा सोमवारी पार पडला. निवडणूक चिन्हाचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय पक्षांचे आपले चिन्ह आहेत, मात्र अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आलेत. यामध्ये प्रहारचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे दिनेश बूप यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे, तर रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांना सिलेंडर हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत 59 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. 8 एप्रिल रोजी 19 उमेदवारांनी आपली माघार घेतली आहे. 3 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत, त्यामुळे आता 37 उमेदवार अमरावतीत लोकसभेच्या रिंगणात आहेत. अमरावती लोकसभा निवडणुकीत 59 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. 8 एप्रिल रोजी 19 उमेदवारांनी आपली माघार घेतली आहे. 3 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत, त्यामुळे आता 37 उमेदवार अमरावती लोकसभेच्या रिंगणात आहेत. 6 उमेदवारांना मिळालेल्या ईश्वर चिठ्ठी लोकसभा निवडणुकीचा पुढचा टप्पा सोमवारी पार पडला. निवडणूक चिन्हाचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय पक्षांचे आपले चिन्ह आहेत, मात्र अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आलेत. यामध्ये प्रहारचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे दिनेश बूब यांना शिटी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे, तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना सिलेंडर हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. नवनीत राणा यांचे भाजपचे कमळ हे निवडणूक चिन्ह, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचं निवडणूक चिन्ह पंजा, प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांचं निवडणूक चिन्ह शिटी, रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांचं निवडणूक चिन्ह सिलेंडर मिळालं आहे. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट संजय कुमार गाडगे यांचं निवडणूक चिन्ह हत्ती राहील, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली. कारण असं होतं आहे की सिम्बल अलॉटमेंटमध्ये खूप वेळ लागला होता. आता आपल्याकडे कॅन्डिडेट सुद्धा खूप जास्त होते, म्हणून तेवढा वेळ आपल्याला सिम्बल अलॉटमेंटमध्ये सुद्धा झाला. आता सर लोकांना माहिती होता की 4 तारखेपर्यंत आपल्या नॉमिनेशनची आखरी तारीख होती. तर आपल्या जिल्ह्यात 59 उमेदवारांनी 73 नॉमिनेशन फॉर्म भरले होते. त्याच्यानंतर 5 तारखेला स्क्रुटनी दरम्यान 3 लोक अपात्र झाले, त्यांचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करण्यात आला. म्हणून 56 कॅन्डिडेट्स वॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स होते, ज्यांचे नॉमिनेशन फॉर्म वैध ठरले होते. त्याच्यानंतर माघार घेण्याची जेव्हा वेळ होती, आज 3 वाजेपर्यंत विथड्रॉ करता आला होता सर्व कॅन्डिडेट्सना, तर आपल्या जिल्ह्यात 19 लोकांनी विथड्रॉ केलेला आहे. म्हणून आपले जे फायनल कॅन्डिडेट्स आहे ते 37 आहे. 37 पैकी 3 कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड पण अनरिकॉग्नाइज पार्टीचे आहे, आणि जे उर्वरित 24 ते अपक्ष कॅन्डिडेट. तर हे थोडक्यात माहिती होती पूर्ण नॉमिनेशन प्रक्रियाची आणि सिम्बल अलॉटमेंट आणि स्क्रुटनीची.